ठाणे तालुक्यातील भाळवणी जवळ असणाऱ्या काळकोप या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालखंडात वसंत सालके या गावगुंडाने उच्छाद मांडला होता. गावातील अनेक गोरगरीब आणि होतकरू लोकांना मारहाण करून त्यांना छळण्याचं अघोरी पातक हा गावगुंड अनेक वर्षांपासून करत आहे. पैशाच्या जोरामुळे पोलीस प्रशासन त्याच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत असे. वसंत भगवंत सालके आणि त्याचे उपद्रवी सहकारी ओंकार सालके, अतुल सालके आणि किरण सालके या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पारनेर पोलिसांनी मुसक्या ओळून त्यांना अटक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित अन्यायग्रस्त व्यक्तीने केली आहे. वसंत भगवंत सालके राहणार काळकोप तालुका पारनेर, एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा इसम. काळकोप गावातील तमाम गोरगरीब लोकांना याने जेरीस आणलेले होते. पैशाच्या जोरावर निवडणुका लढणे आणि लोकांनी याला पेटीतून घरचा रस्ता दाखवला किंवा प्रतिस्पर्ध्याला मारहाण करणे, धमक्या देणे असा याचा खाक्या असतो. गेल्या 15 दिवसांपूर्वीच तालुक्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी काळकोप गावाचीही निवडणूक झाली. या पठ्याने निवडणुकीत खूप रस घेतला आणि आपले उमेदवार माती खाणार असल्याचे लक्षात येताच याने प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या महिलेचा पुतण्या भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना सालके यांनी अगोदर जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर भाऊसाहेब अडसूळ यांना वसंत भगवंत सालके यांनी ओंकार सालके, अतुल सालके आणि किरण सालके सर्वांच्या मदतीने बेदम मारहाण केली. ग्रामपंचायत मध्ये लय भाषण करतो काय आणि माजला काय अशा अर्वच्छ भाषेत शिवीगाळ करून दुखापत केली. अडसूळ यांनी त्यावेळी पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस यंत्रणेतील ढवळपुरी बीटचे कॉन्स्टेबल कदम हे वसंत सालके याच्या खाल्लेल्या मिठाला जागून सालके याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलीस यंत्रणेतील कदम हे सालके याला वाचवण्याची भूमिका घेत असून या कदमांमुळे अनेक सर्वसामान्य व्यक्तींवर अन्याय होत आहे. असे अनेक कदम पोलीस असल्याने सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. वसंत सालके याच्यामुळे सदर गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून सालके याला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भाऊसाहेब अडसूळ यांना मारहाण झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस अधीक्षकांनी करण्याची गरज आहे. संबंधित गुंड प्रवृत्तीच्या वसंत सालके आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या कलमांवर गुन्हे दाखल झाले आहेत, पण त्यांना अटक कधी होणार असा प्रश्न अन्यायग्रस्त अडसूळ यांनी उपस्थित केला आहे. अडसूळ हे मी इलेक्शनच्या काळात माझी चुलती गावातल्या वसंत भगवंत सालके यांच्या वार्डामध्ये उभी केलेली होती आणि माझी भाऊजाई एक नंबरमध्ये होती, चुलती दोन नंबरमध्ये होती. तर त्यांनी मी मतदानासंघ बोलताना किंवा मला भाषणं करताना त्यांनी मला पाहिले व त्यांनी मला सांगतो म्हणला इलेक्शनच्या दिवशी. तर त्यांनी नंतर अशी केलं की बाब मी काळकोपवरून भाळवणीकडे जात असताना त्यांनी मला त्याच्या बंगल्यावरून पाहिले. बंगल्यावरून पाहिलं असताना त्यांनी तिथून पुढं मला फिडिंग लावली व मी भाळवणीवरून काळकोपकडे निघालेलो असताना व त्यांनी मला बबनडाव खराचा वडा आहे त्या वड्यामध्ये अडवलं. 5 जणांनी हनमार केली. ते 5 जण वसंत भगवान सालके, संदीप नाना सालके, ओंकार प्रदीप सालके व अतुल बबन सालके 5 जण होते. किरण संदीप सालके हे 5 जण असून मला गाठून मारण्याचा प्रयत्न केला यांनी. व याच्यावर पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन घेत नाही की बाबा कदम साहेबाकडे सगळे मी पुरावे दिले ते बाबा माझ्या खिशातले पैसे काढले, कांद्याचे वाटाण्याची पट्टी आणि माझी 1.5 तोळ्याची चैनसुद्धा तोडून घेतली. त्यांनी पाण्यात फेकलं, मला पाण्यात फेकून परत वर काढून मला हनमार केली. व हनमार केल्याच्या नंतर त्यांनी मला तिथं माणसं जमा व्हायला लागली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांच्या डस्टर गाडीच्या डिक्कीत टाकून गोरेगाव रस्त्याला त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यावर नेलं व गळ्याला पट्टा लावला व मारहाण तिथं जबरदस्त केली. त्यातून पुढं मला काही कळालं नाही व मला दवाखान्यात नेलं तिथून पुढं. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.